नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट चॅप्टरच्या अंतर्गत पॉइंट जे पाहणं सुरू केले, आपण आर्टिकल जे पाहणं सुरू केले त्यामध्ये पॉइंट डिफेक्ट पाहणं आपण सुरू केलं आहे. त्या पॉइंट डिफेक्टमध्ये पहिला पार्ट आपण पाहणं सुरू केला आहे, तो म्हणजे स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. ठीक आहे, या स्टोचिओमेट्रिक डिफेक्टमध्ये आपण चार प्रकार पाहिले, त्यामध्ये वॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल्स, ओके, त्यानंतर शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट, या प्रकारचा पार्ट आपण इथे पाहिला आहे. ओके, काल आपण वॅकन्सी डिफेक्ट पाहिला, आज आपण स्टोचिओमेट्रिक डिफेक्टमधलाच सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट हा पाहणार आहोत. ओके, त्यामध्ये काय हा पॉइंट डिफेक्टमधला काय चालू आहे आपला, पॉइंट डिफेक्टमधला स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट, आणि या स्टोचिओमेट्रिक डिफेक्टमध्ये पॉइंट डिफेक्टमधला स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट आणि या स्टोचिओमेट्रिक डिफेक्टमधला कोणता पार्ट चालू आहे आपला आता, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. कोणता पॉइंट चालू आहे आपला, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. म्हणजे पॉइंट डिफेक्टमधला काय कोणता, स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट, आणि स्टोचिओमेट्रिक डिफेक्टमधला आपला कोणता पॉइंट चालू आहे, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, तर सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट पाहायचा आपल्याला. हा आपला आर्टिकल आहे मेन पॉइंट डिफेक्ट. त्या पॉइंट डिफेक्टमधला कोणता पार्ट आपला स्टोचिओमेट्रिक, आणि स्टोचिओमेट्रिकमधला कोणता आहे सेल्फ इंटरस्टिशियल. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला काय सांगता येईल की आपला पॉइंट जो चालू आहे तो कोणता आहे, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. काय चालू आहे तो, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. ओके, आपला हा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट पाहायचा आहे. तर काय आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट काय आहे, तर सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे अशा प्रकार डिफेक्ट आहे. यामध्ये आपण पाहू की ही डायग्राम आहे. ओके, या डायग्राममध्ये, या डायग्राममध्ये आता पहा, पार्टिकल आपण प्लेस करणार आहे, एक दोन तीन चार असे पार्टिकल आहेत. ठीक आहे, याप्रमाणे, आणि खाली पुन्हा ही सिरीज, खाली पुन्हा ही सिरीज. तर यामध्ये काय होतो सेल्फ इंटरस्टिशियलमध्ये, तर भाग पार्ट वन पार्ट टू असा दोन प्रकार आहेत. त्यामध्ये पार्ट वन, या पार्ट वनमध्ये काय आहे की हे जे रेग्युलर क्रिस्टल स्ट्रक्चर आहेत, रेग्युलर पार्टिकल आहेत, त्या रेग्युलर पार्टिकलमध्ये काही एक्स्ट्रा पार्टिकल आहे. आता हे रेग्युलर झाले, पण या रेग्युलर पार्टिकलमध्ये काही एक्स्ट्रा पार्टिकलसुद्धा येतात. जसं की उदाहरणार्थ ही एक रो झाली, ही एक रो झाली, ही एक रो झाली, पण या रेग्युलर पार्टिकलमध्ये सुद्धा काय होते की एक्स्ट्रा पार्टिकल तिथे प्लेस होतात. जसं की हा किंवा हा, दोन पार्टिकल एक्स्ट्रा झाले, मग एक्स्ट्रा पार्टिकल्स प्लेस इंटरस्टिशियल पोझिशन. इंटरस्टिशियल पोझिशन म्हणजे दोघांच्या मधात, म्हणजे तीन रांग आहे, तीन रांगामध्ये दोन असे वेगळे आलेले आहेत. ठीक आहे, ते पण पार्टिकल आहेत, म्हणजेच एक्स्ट्रा पार्टिकल प्लेस इंटरस्टिशियल पोझिशन्स ऑफ द क्रिस्टलाइन सबस्टन्स. तशा प्रकारचे सबस्टन्स आहेत, तर त्याला तो पार्ट झाला पहिला. काय मग यामध्ये, इन दिस एक्स्ट्रा पार्टिकल, इन दिस एक्स्ट्रा पार्टिकल्स प्लेस इंटरस्टिशियल्स पोजिशन्स ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर्स. ओके, क्रिस्टल स्ट्रक्चर्स. मग यामध्ये असा पार्ट होतो, ठीक आहे, इन दिस एक्स्ट्रा पार्टिकल प्लेस इंटरस्टिशियल पोजिशन्स ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर्स. ठीक आहे, यामध्ये, ठीक आहे, मग यामध्ये असं झाल्यामुळं काय होईल की इथं आला
इट्स काय होणार मास इंक्रीजेस, असं झाल्यामुळं काय होणार मास इंक्रीजेस, आणि मास इंक्रीजेस झाल्यानंतर इन दिस डेन्सिटी, मास तर आहेच मग डेन्सिटी काय होणार डेन्सिटी ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स, डेन्सिटी ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स इंक्रीज, म्हणजे डेन्सिटी इंक्रीज आणि माससुद्धा इंक्रीज होतं. याच्यामध्ये काय होतो डेन्सिटी इंक्रीज आणि माससुद्धा इंक्रीज होतो, दोन्ही गोष्टी इंक्रीज होतात. कशामध्ये या सेल्फ इंटरटिशियल डिफेक्टमधला पार्ट वन म्हणजे पहिला प्रकार. ठीक आहे, आता आपण सेल्फ इंटरटिशियल डिफेक्टमधला पार्ट टू पाहणार आहोत, म्हणजे दुसरा पार्ट. तर तो काय आहे पहा दुसरा पार्ट, तर दुसरा जो पार्ट आहे या दुसऱ्या पार्टमध्ये काय पहा, आता पार्ट फर्स्ट झाला याच्यामध्ये पार्ट सेकंड, तर पार्ट सेकंड कसा आहे पहा, तर पार्ट जो सेकंड आहे त्यामध्ये अशा प्रकारची डायग्राम आहे. ओके, असे हे पार्टिकल आहेत आणि आता काय होतात पहा, आता हे काय होतात की इथलचा पार्टिकल, हे रेग्युलर आहेत, आता एक्स्ट्रा पार्टिकल नाही, यातलेच काही पार्टिकल इथलचा इथं जाऊन प्लेस होणे. ठीक आहे, किंवा इकडचा पार्टिकल इकडे जाणे, जसं की आपण एक रो वाढवली पुन्हा. ठीक आहे, पुन्हा जर रो वाढवली आपण, आता इथलचा पार्टिकल काय झाला इकडे गेला, आणि आता काय करू आपण खालचा जो पार्टिकल आहे किंवा या साईडचा पार्टिकल आहे तो इथं आला. ठीक आहे, म्हणजेच काय झालं पार्टिकल काय झाले एकाच क्रिस्टल स्ट्रक्चरमधले, त्यांनी स्वतःची पोझिशन चेंज केली आणि त्याच क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये गेली, बाहेर नाही पडले ते किंवा एक्स्ट्रासुद्धा नाही झाले. म्हणजेच काय होईल पहा याच्यामध्ये, इन दिस पार्टिकल लिव्स इट्स ओरिजिनल ओरिजिनल पोजिशन्स, ओरिजिनल पोजिशन अँड प्लेस इंटरटिशियल्स साइड्स. इंटरटिशियल साइड म्हणजे हा याची ओरिजिनल पोझिशन इथं सोडलेली आणि इकडे गेला, इकडची याची ओरिजिनल पोझिशन सोडली आणि इकडे गेला आहे. ठीक आहे, प्लेस म्हणजे इथं तो ऑलरेडी होता, तर इथं काय झालं एम्प्टी झाला स्पेस. प्लेस इंटरटिशियल साइड्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स इन दिस पार्टिकल, इन दिस पार्टिकल्स लिव्ज इट्स ओरिजिनल पोजिशन्स अँड प्लेस इंटरटिशियल साइड्स ऑफ साइड्स ऑफ सेम क्रिस्टल स्ट्रक्चर्स किंवा सेम क्रिस्टल सबस्टन्स, सेम क्रिस्टल स्ट्रक्चर्स, सेम क्रिस्टल स्ट्रक्चर्स. ठीक आहे, मग या प्रकारचा पार्ट झाला आपण. मग समोर तो जो पार्ट झाला आता पुन्हा काय आहे मग इथे डेन्सिटी वाढेल का नाही, कारण पार्टिकल वाढले का नाही आहे तेच आहे, फक्त त्यांनी त्याची स्वतःची पोझिशन ही सोडलेली आहे. मग मास वाढेल का वाढणार नाही, म्हणजेच काय यामध्ये इन दिस डिफेक्ट मास, इन दिस डिफेक्ट मास डज नॉट चेंज, मास चेंज होईल का नाही आहे तेवढेच पार्टिकल आहेत, फक्त जागा त्यांनी चेंज केली. त्यानंतर इन दिस डिफेक्ट डेन्सिटी डज नॉट, डेन्सिटी डज नॉट चेंज, डेन्सिटी चेंज होणार नाही आणि माससुद्धा चेंज होणार नाही. कशामध्ये पार्ट टूमध्ये, कशाच्या सेल्फ इंटरटिशियल डिफेक्टच्या पार्टमध्ये. ओके, तर हा झाला सेल्फ इंटरटिशियल डिफेक्ट.
अपन सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट पाहिला, काल वैकेंसी डिफेक्ट पाहिला, आता आपला समोरचा जो चौथा पार्ट तिसरा पार्ट है तो शॉटकी डिफेक्ट पाहायचा आहे. ओके, तो त्यामध्ये पहा, आता आपला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट झाला. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट झाल्यानंतर आपल्याला समोरचा जो पार्ट पाहायचा आहे तो पार्ट आहे तो शॉटकी डिफेक्ट आहे. त्या शॉटकी डिफेक्टच्या अंतर्गत आपल्याला ती माहिती पाहायची. तिसरा पार्ट जो आपण इथे ठीक आहे असा मेन्शन केला होता तो कोणता आहे, शॉटकी डिफेक्ट. कोणता आहे तो शॉटकी डिफेक्ट. मग शॉटकी डिफेक्ट काय, तर शॉटकी डिफेक्ट कोण्या कंपाऊंडमध्ये आढळतात, ते आयनिक कंपाऊंडमध्ये आढळतात. पहिला पार्ट तुम्हाला जर विचारलं इन विच कंपाऊंड शॉटकी डिफेक्ट्स आर ऑब्झर्व किंवा प्रेझेंट, तर तो कंपाऊंड आयोनिक असणं आवश्यक आहे. आयोनिक का, त्यामध्ये दोन चार्ज असतात, एक कोणता कॅटायन, दुसरा कोणता असतो अनायन. मग दोन्ही आयन जर असतील तरच शॉटकी डिफेक्ट हा तिथे क्रिएट होतो होणार. ओके, मग डायग्राम पाहू आपण. तर यामध्ये पहा, ही अशा प्रकारची एक डायग्राम आहे. या डायग्राममध्ये अनायन साईज लार्जर आहे, कॅटायन स्मॉल आहे. अनायन लार्जर, त्यानंतर कॅटायन स्मॉल, अनायन लार्जर्स, ठीक आहे, कॅटायन स्मॉल, ठीक आहे, अनायन लार्जर, अनायन लार्जर, कॅटायन स्मॉल, कॅटायन स्मॉल, अनायन लार्जर, कॅटायन स्मॉल, अनायन लार्जर्स. ओके, तर असा म्हणजे कॅटायन अनायन असे दोन्ही पार्ट आहेत. कॅटायन अनायन, कॅटायन अनायन, कॅटायन, आता सगळे रेग्युलर आहेत. मग इथं काय होणार, ते हे स्ट्रक्चर असं नसून इथला समजा उदाहरणार्थ अनायन मिसिंग आहे, सॉरी कॅटायन, तो अनायन आणि इकडचा कॅटायन्स, म्हणजे इथलचा कोणता आहे, कोणता मिस झाला, इथं जे वॅकन्सी तयार झाली कोणती वॅकन्सी आहे, आपण इथं लिहू व्यवस्थित, ही वॅकन्सी जी क्रिएट झाली ती कोणती आहे, अनायन वॅकन्सी. ठीक आहे, इथं जी क्रिएट झाली ती कोणती आहे, कॅटायन. ठीक आहे, इथं काय आहे, कॅटायन वॅकन्सी. म्हणजे एकाच क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जर कॅटायन अनायन ॲट ए टाईम जर क्रिस्टल स्ट्रक्चरमधून बाहेर पडत असतील, मिसिंग राहतील, व्हेन कॅटायन अनायन मिसिंग फ्रॉम द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर्स, ओके, देन दिस टाईप्स ऑफ डिफेक्ट कॉल्ड काय तो शॉटकी डिफेक्ट. याच्या अगोदर काय होतं, पार्टिकल मिसिंग होत होते, पण आता काय होत आहे, कॅटायन अनायन. म्हणजे दिस टाईप ऑफ डिफेक्ट कशामध्ये आढळतो, आयोनिक सबस्टेन्समध्ये, बाकीच्या सबस्टेन्समध्ये नाही. आणि इथं काय असते, अनायनची साईज काय असते लार्जर, कॅटायनची काय असते स्मॉलर, हे पण थोडं लक्षात राहू द्या. यामध्ये काय आहे पहा, आता यामध्ये पहा, दिस टाईप ऑफ डिफेक्ट ऑब्झर्व, दिस टाईप ऑफ डिफेक्ट ऑब्झर्व इन आयोनिक कंपाऊंड्स. ओके, आयोनिक कंपाऊंडमध्ये आढळतो. त्यानंतर काय आहे, इन दिस कॅटायन अँड अनायन आर मिसिंग म्हणे नाही तिथे, कॅटायन अँड अनायन आर मिसिंग ॲट सेम टाईम, किंवा आपण त्याला म्हणू शकतो कॅटायन अनायन आर मिसिंग. त्यानंतर वॅकन्सी क्रिएट बाय कॅटायन अँड अनायन, सो
दिस डिफेक्ट कॉल्ड शॉटकी डिफेक्ट। या डिफेक्टला काय म्हणायचं मग? शॉटकी डिफेक्ट। जर कॅटायन आयन ऍट अ टाइम जर मिस होत असतील या क्रिस्टल स्ट्रक्चरमधून तर त्याला म्हणायचं इन दिस कॅटायन आयन आर मिसिंग फ्रॉम क्रिस्टल, असं टाकू शकतो वाक्य। आणि वॅकन्सी क्रिएट बाय कॅटायन आयन दिस, सो दिस डिफेक्ट कॉल्ड शॉटकी डिफेक्ट। त्यानंतर डेन्सिटी वाढेल का कमी होईल? कमी होणार, कारण की कॅटायन आयन बाहेर पडले। मास वाढेल का कमी होईल? मास सुद्धा कमी होईल, कारण की कॅटायन आयन हे दोन्ही बाहेर पडलेले आहेत। म्हणजेच ते लिहा पॉइंट्स, इन दिस डिफेक्ट मास ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर, इन दिस मास ऑफ क्रिस्टल डिक्रीजेस। ठीक आहे, त्यानंतर इन दिस डिफेक्ट डेन्सिटी ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर डिक्रीजेस। ओके, तो या प्रकारचा भाग इथे आपण पाहायला आहे, पाहत आहोत। स्टोचोमेट्रिक डिफेक्ट, आज आपण पॉइंट डिफेक्ट म्हणला स्टोचोमेट्रिक डिफेक्ट। स्टोचोमेट्रिक डिफेक्टमध्ये चार प्रकार आहेत, वॅकन्सी डिफेक्ट, फ्रँकल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट, सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट। आपण कालच्या पिरियडमध्ये वॅकन्सी डिफेक्ट पाहिला, आजच्या पिरियडमध्ये सेल्फ इंटरडिशियल डिफेक्ट पाहिला, त्यामध्ये पार्ट वन पार्ट टू पाहिले, आणि त्यानंतर आपण शॉर्टकी डिफेक्ट पाहिला आहे। तर शॉर्टकी डिफेक्ट हा आयोनिक कंपाऊंडमध्ये आढळतो, ते आपण जसा उल्लेख याचा केला आहे, दिस टाईप ऑफ डिफेक्ट ऑब्झर्व इन आयोनिक कंपाऊंड, कारण आयोनिक कंपाऊंडमध्ये काय असतो? कॅटायन आनायन, आणि त्या माध्यमातून तो लिहायचा असतो। ठीक आहे, तर अशा प्रकारच्या या डिफेक्टला काय म्हणायचं? शॉर्टकी डिफेक्ट। ओके, थँक्यू।